ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यावर सध्या डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी व पोलीस दिवसरात्र काम करत आहेत मात्र डॉक्टर व पोलीस यांच्यावर अनेक आरोप केले जात असून आज एका डॉक्टरांच्या याबाबत मनोगत ऐकूया तुम्ही एवढा जीव धोक्यात घालून सुद्धा दिवसरात्र काम करता पोलीस वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यावर आरोप होत आहेत तर त्याच्यावर तुमचं मत सांगा नमस्कार मी डॉक्टर विकेश मुथा महावीर हॉस्पिटल डायरेक्टर कामशेठ बऱ्याच दिवसापासून आपण लॉकडाऊन करोना या विषयावर चर्चेत आहात कामशेठ शहर त्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी चर्चेत राहिलेलं आहे की बऱ्याच दिवसपर्यंत लॉकडाऊन चांगल्या पद्धतीने पाळल्यामुळं कामशेट शहरामध्ये करोनाचे रुग्ण सापडत नव्हते पण आता अशी कंडिशन आलेली की जास्तीत जास्त रुग्ण हे शहरामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे हे सुरुवात करत असताना ट्रीटमेंट जो पार्ट आहे तो आपल्या इथं चालू असताना प्रत्येक वेळी ऐकण्यात येतं की डॉक्टर ह्या विषयावर प्रत्येकजण हल्ला चढवतात आहे एक तर डॉक्टरांनी पेशंट घ्यायचे नाही हे ठरवायला पाहिजे की घ्यायचे हे ठरवायला पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीने आरोप करतात की कधी बीकडे मात करता येते पण करोना पेशंटला लागणारा उपचार पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीची उपचार पद्धती असतात जास्तीत जास्त त्याला ऑक्सिजन पुरवठा जास्तीत जास्त पद्धत औषधाचं प्रमाण त्यांना लागत असतं त्यामुळं त्यांचा खर्चाचा विषय थोडा राहतो मग त्या अडचणीला आपल्याला मात द्यायची असेल तर पुढंतरी आपण समन्वयक ठेवून डॉक्टर समाज या सर्वांनी समन्वयक करून ते काम करायचं पण काही समाजकंटक असतात का राजकीय पोळी वाजण्यासाठी ते त्यांच्या पद्धतीने नुसते एखाद्या डॉक्टरांवर आरोप करत असतात आज तालुक्याची परिस्थिती जर तुम्ही बघितली असेल तर जे करोनामध्ये काम करत करोना असतात ते करोना ले ले। त्या करोनाच्या काम करत असताना म्हणजे तालुका आणि जिल्ह्यामध्ये अज अनेक डॉक्टर हे बाधित झालेले काही लोकांचा काही डॉक्टरांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या स्वतःचा वर्गमित्र हा करोनाच्या युद्ध लढत असताना मृत्युमुखी पडलेला आहे त्याचबरोबर काम आपल्या तालुक्याचे डॉक्टर दिलीप भोगेसारखे तज्ज्ञ लोक आज करोनाच्या युद्धामध्ये आजारी पडलेले बरेचसे डॉक्टर्स जे आहेत तालुक्याचे त्यांचे आई वडील हे यांना त्यांचा संसर्ग झालेला आहे अशा परिस्थितीत जीवात धोका घालून फॅमिलीचा धोका घालून मुलाबाळांचा धोका घालून हे डॉक्टर्स आणि त्यांचे कर्मचारी एकजुटीने जेव्हा काम करत असतात त्यावेळी समाजाने पण त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याच्या अगोदर दहा वेळा विचार करायला पाहिजे करोनाच्या अनुषंगाने आपण घ्यावयाची काळजी या विषयावर मला सर्व मार्गदर्शन मावळ तालुक्याच्या लोकांना करायचं आहे मावळ तालुक्याच्या लोकांपैकी व्यापारी असल जे रुग्ण सापडलेले नाही आहे जे रुग्ण सापडलेले आहे आणि त्यांचे नातेवाईक ह्या सर्वांसाठी एक मार्गदर्शन म्हणून आपण त्यांना एक सल्ला देतो आहे की सल्लामध्ये आपण या चार महिन्यामध्ये एकच गोष्ट ऐकून घेतलेली आहे की सुरक्षित अंतर ठेवा दोन माणसांमध्ये तो सर्वात मोठा विषय आहे की जर तुम्ही तीन ते चार फुटापर्यंत एकमेकांपेक्षा अंतर जास्त ठेवलं तर दुसऱ्या बाधित रुग्णांचा इफेक्ट आपल्यापर्यंत होत नाही दुसरं महत्त्वाची गोष्ट मास्क बांधावं तोंडावर मास्क घेण्यासाठी आपण नेहमी नेहमी तुम्हाला मार्ग लोक सांगत असतात टी व्हीच्या माध्यमातून या पद माध्यमातून तुम्हाला कळवलं जातं तर मास्क लावल्यामुळं आपले शरीरातले जंतू बाहेर फेकले जाणार नाही किंवा बाहेरच्या लोकांनी फेकलेले जंतू आपल्या मध्ये शरीरामध्ये करोनाचे विषाणू आपल्या शरीरात जाणार नाही त्यामुळं मास्क बांधणं हे कंपल्सरी आहे दुसरी गोष्ट आपण जेव्हा बाहेर चालतो किंवा फिरतो तेव्हा आपल्या हात दहा ठिकाणी टच होत असतात त्यामुळं हो त्या आपला हात नेहमी नेहमी सॅनिटाईज करावं त्याच्यामुळे त्यावरती चिटकलेले जेवढे बी करोनाचे जे जीवाणू असेल ते सर्व नष्ट होऊन जाईल त्याच्यामुळं पहिली तर हात वारंवार धुणे स्वच्छ करणे त्याचबरोबर मास्क बांधणे त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवणे या सर्व गोष्टी प्राथमिक दर्शाने घेतात आम्ही हॉस्पिटल चालवतो आमच्या इथं करोना रुग्ण असले तरी आमची वारंवार हात धुण्याची पद्धत आहे वेळोवेळी मास्क बांधण्याची पद्धत आहे आणि सुरक्षित अंतर आम्ही दोन पेशंटच्यामध्ये आणि आम्ही आणि पेशंटच्यामध्ये अंतर ठेवून त्यांची ट्रीटमेंट आम्ही करत असतो आता आपण बाजारामध्ये जर गेलं तर व्यापारी लोकांनी पण आपले जे कस्टमर असेल त्यांना मास्क बांधायला कंपल्सरी करा नव्हे त्याचबरोबर स्वतः पण आपण जेव्हा काउंटरच्या आत असतो तेव्हा स्वतः पण त्यांनी स्वतः मास्क बांधावं आणि आपल्या पुढच्या ग्राहकाशी संपर्क साधावा ह्या पद्धतीचं आपण आहे कोणीही सार्वजनिक स्थळी जाऊन कोणत्या हॉटेलमध्ये प जाऊन चाय कॉफी कोल्ड्रिंक्स असं पिऊन तिथं वेळ वाया नको तिथं बरेचसे लोक एकत्र येतात आणि या एकत्र येल्यामुळे जास्तीत जास्त संघाने त्याचा प्रादुर्भाव होतो म्हणजे एक जमाव करणे आता गणपतीचे दिवस आहे आपल्याला इच्छा होते की चार लोक पाहुणे आपल्याकडे यावे पण ते आता ती वेळ राहिलेली नाही की आत्ता आप आपण एकत्र लोकांना गोळा करावे म्हणजे सण असो सुद असो दुखावटा असो आपण जेवढे लांब राहता येईल एकमेकांशी आणि एकमेकांच्या लांबून राहून आपण हा ही काळजी घेतलेली जास्त सोयीस्कर आज नाही तर उद्या महिनाभरामध्ये आपल्याला लस उपलब्ध होईल पण त्या लस उपलब्ध होण्यासाठी आपण तिथं जिवंत पाहिजे आणि आपण त्याच्यामध्ये जिवंत असाल तर त्या लसीचा आपल्याला उपयोग होईल म्हणून शेवटचे दोन महिने कळकळीचे आता तुम्हा मावळवासियांना विनंती आहे की तुम्ही सुरक्षित अंतर ठेवा गरज पडल्यातच बाहेर पडा मास्क बांधा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि जास्तीत जास्त मित्र परिवारांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये संपर्क करा टाळायचं करण्याचा टाळा त्यामुळं आपला जो करोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो जागेवर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळवासियांनी लोकांनी समाजांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ते आपण डॉक्टरांकडून पाहूया करोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काळजी जी घ्यायची म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन द क्युअर म्हणजे काय की तुम्ही काळजी घेतली तरच तुम्ही सुरक्षित राहू शकता त्याचं ते जर आपण नियोजन केलं तर बहुतेक आपल्या करोनामुक्त आपल्याला मावळ करता येईल त्याच्यासाठी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे मग तो रुग्ण असो रुग्णाचे नातेवाईक असो सामान्य जो करोना बाधित नाही आहे असा रुग्ण असं असेल वैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी असल सफाई कर्मचारी असेल जे करोना युद्धामध्ये काम करत असतात आणि त्यांना तरी तुम्ही त्यांच्यावर आरोप करत असतात तर साफ मला या पद्धतीला या समाजाविषयी थोडं बोलायचं ठरलं तर हे चुकीच्या पद्धतीने वागत आहात कारण आज कामशेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मी काम करत आहे तर कामशेठ पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा कर्मचारी हे बाधित झालेले आहे त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घ्यावी लागलेली आहे आणि हे कारण का झालं जर एकही समाजातल्या किंवा या सोसायटीच्या लोकांनी वेळोवेळी नियमाचं पालन केलं असतं हा रस्त्यावर फिरले नसते वेळोवेळी मास्क बांधले बांधले असतं हात स्वच्छ केले असते तर मला असं वाटत नाही की माझा पोलीस कर्मचारी बंधू पण त्यातला बाधित झाला असता त्याचबरोबर डॉक्टरांना आपण म्हणतो की बाबा तुम्ही त्याच्यावर पण आपण आरोप करत असतो की बाबा पेशंटच्या बाबतीत तुम्ही पेशंट बेड आहे का शिल्लक असताना पेशंट शिल्लक नाही आहे अशा पद्धतीचे तुम्ही नेहमी आरोप करत असता तर सध्याची परिस्थिती अशी आलेली आहे की आज प्रत्येक पेशंट हा रेग्युलर पेशंटपेक्षा वेगळा झालेला प्रत्येक पेशंट हा पॉझिटिव्ह निघायला लागला बऱ्यापैकी त्याच्यामुळे त्यांची संख्या पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आलेली आम्ही अक्षरशः पेशंटला जीव घाबरत असताना पेशंटच्या पेशंटला जेव्हा त्रास होतो जेव्हा श्वास घ्यायला त्रास होत असतो तेव्हा त्याला वेळेला ऑक्सिजनची गरज असते आयस्यूची गरज असते या आय सूच्या वेळेची गरज असते पण तालुक्यामध्ये आय सूच्या बेडची कमतरता आहे त्याचबरोबर व्हेंटिलेटरची कमतरता आहे त्यामुळं प्रत्येक पेशंटला आपल्याला बेड अवेलेबल करून देता येत नाही मग पर्यायी मार्ग त्यांना त्यांच्या बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू होत आहे जर त्यांना जर बेड वेळेत व्यवस्थित मिळाला त्यांनी वेळेत उपचार घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी स्वतःची काळजी घेतलेली असती तर बहुतेक ही वेळ का तालुक्यावर आली नसती बंडू रामबाऊ बोके राहणार पांगोळ ही नारायणधाम शेजारी मी इथे आलो याचं कारण का मला ते करोनाची टेस्ट करून घेऊन शेने मला इकडं एका चंपक शेट म्हणून त्यांनी मला सल्ला दिला त्या सल्ल्याने मी इथपर्यंत आलो आणि इथं माझं योग्य ते ट्रीटमेंट चांगलंच आलं स आणि खाणं जेवण वगैरे पद्धतशीर होतं इथं मी आता करोनामुक्त झालेलो आहे आणि माझं जीवन एकदम पहिल्या ठे पहिल्या दिवसासारखंच झालेलं आहे तिथून या डॉक्टरांनी सल्ला दिल्यापासून मी अगदा झाले मी गणेश रामदास भोकरे शिवसेना शहर प्रमुख कामचेट शहर आजचा हा कोरोना विषाणू आजार पाहता आपण ह्या पुऱ्या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण हाहाकार झालेला आहे आणि आता हा स्थानिक लेवल ले येऊन ले बसलेला आहे म्हणजे कधी कोणत्या टायमाला कुणाला तो आजार त्याची लागण होईल हे सांगू शकत नाही आणि आजारावरती आपले पोलीस कर्मचारी असतील डॉक्टर्स लोक असतील त्यांचा स्टाफ असेल ते काम करतात ते त्यांचा जीव धोक्यात घालून हे काम करत असताना आपण स्थानिक लोकांनी त्याला विरोध न करता त्यांना साथ दिली पाहिजे त्यांच्या कामामध्ये आपण हातभार लावला पाहिजे मला असं वाटतं हा आजार कधी कुणालाही होऊ शकतो त्यासाठी आपण विरोध नाही करायचा त्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्या डॉक्टर्स लोकांना साथ द्यायची असं मला वाटतं